नमस्कार, मी मुक्ता लोंढे, तुम्ही पाहताय लोकमत मुंबई। सध्या मी उभी आहे मुंबईतील किला कोर्टा बाहेर। या ठिकाणी बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणामध्ये एक मोठी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। आरोपीला कोर्टामध्ये जे आहे हजर करण्यात आलं होतं आणि या संदर्भात आता कोर्टाने एका आरोपीला जे आहे पोलीस कोठडी 21 ऑक्टोबर पर्यंत सुनावली आहे, तर दुसरा आरोपी याच्या वयासंदर्भात संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे आणि याबद्दल ठोस पुरावा पोलिसांना शोधण्यास सांगितलेला आहे। एकंदरीत आज कोर्टामध्ये नेमकं काय घडलं याबद्दलचीच डिटेल्स या लाईव्ह मधून आपण जाणून घेणार आहोत। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, शनिवारी संध्याकाळी 8:30 सुमारास जे अजित पवार गटाचे नेते आहेत बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला। एकूण जे आहे 6 गोळ्या त्यांच्यावर झाडण्यात आल्या, त्यापैकी काही गोळ्या जे आहे कारला लागल्या, काही चुकल्या, मात्र 2 गोळ्या थेट त्यांच्या छातीमध्ये लागलेल्या होत्या। यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। या संपूर्ण प्रकरणादरम्यान जे आहे बाबा सिद्दीकी यांचा रुग्णालयात जे आहे नेण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आणि या प्रकरणामुळे सामाजिक राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झालेली होती। या संदर्भात आता राजकीय प्रतिक्रिया दिल्यानंतर अजित पवार यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाचे उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल अशी माहिती दिली। यासह आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जाईल असंही त्यांनी म्हटलेलं होतं। याबद्दलच दिवसभर अनेक अपडेट, अनेक बातम्या आणि अनेक कयास बांधले जात होते। नेमकी ही हत्या कोणी केली, यामागचा मास्टर माइंड कोण आहे, यासह या प्रकरणामध्ये नेमकं कोण आहे, कोणते धागेदोरी आहे, त्याबद्दल जे आहे वेळोवेळी जे आहे पोलिसांनी चौकशी केली असता आज कोर्टामध्ये नेमकं काय झालं हे देखील सांगणार आहोत। मात्र तत्पूर्वी बिश्नोई गँगचा यामध्ये कुठेतरी संबंध आहे का, या जे आहे अनुषंगाने देखील तपास मुंबई पोलीस करतात। क्राईम ब्रांचकडे हा तपास देण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी ही घटना घडली अगदी काही अंतरावर बाबा सिद्दीकी यांचे आमदार पुत्र असणारे निशांत सिद्दीकी यांचं कार्यालय होतं, अगदी 100 मीटर अंतरावरच ही घटना घडली। बाबा सिद्दीकी हे त्यांच्या कार्यालयामध्ये जात होते आणि त्यानंतर तिथून बाहेर येताना घराकडे रवाना होत असताना 8:30 सुमारास शनिवारी ही संपूर्ण घटना घडली। तब्बल 6 गोळ्या त्यांना झाडलेल्या होत्या, त्यापैकी 2 गोळ्या त्यांच्या छातीला थेट लागल्या। सुरुवातीला या घटनाक्रमाचा आपण उल्लेख केला, मात्र आज कोर्टामध्ये नेमकं काय झालं याबद्दल आपण जाणून घेऊया। 2 आरोपींना अटक करण्यात आलेली होती, यासह तिसरा आरोपी अद्यापही फरार आहे। एकूण 4 जण या संपूर्ण जे आहे प्रकरणामध्ये इन्वॉल्व्ह असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। 3 जण जे आहे कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। एक आरोपी जो फरार आहे तो पनवेल स्थानकाच्या इथे आढळून येतोय सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये अशी माहिती सध्याच्या घडीला समोर येते। यासह 2 आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं किला कोर्टामध्ये। तिथे नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेऊया। सिद्धार्थ अगरवाल जे आरोपींचे वकील आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीकडे जे आहे एकंदरीत त्यांनी नेमकं काय सांगितलं होतं, यासह सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय होता हे आपण जाणून घेणार आहोत। आरोपीकडे आधार कार्ड सापडलेलं आहे, त्यामध्ये जो आहे तो 19 वर्षाचा आहे असं सांगण्यात येत आहे। हा आरोपी आहे जो आहे गुरमेल सिंग, या संदर्भात जे आहे संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे त्याच्या वयासंदर्भात। यासह एका आरोपीला पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। एकंदरीतच जे वॉन्टेड आहे अर्थातच जे फरार आहेत त्यांना शोधण्यासाठी 10 पोलीस पथके तैनात करण्यात आलेली आहे आणि विविध ठिकाणी त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। सरकारी वकिलांनी आज जे आहे कोर्टामध्ये युक्तिवाद केलेला होता। यासह अत्यंत महत्वपूर्ण माहिती अशी समोर येते की आरोपीकडे तब्बल 28 जिवंत काडतुसे अद्यापही आहेत, सापडलेली आहेत असं जे आहे कोर्टामध्ये सांगण्यात आलेलं होतं। अतिशय महत्वपूर्ण ही बाब ठरते। यासह जे आरोपी आहेत त्यांचा पुढील प्लॅन काय होता, पुढे ते काय करणार होते, यासह नेमका काय काय जे आहे त्यांचं प्लॅनिंग होतं, कोण या हत्येमागे होतं, याची चौकशी करण्यासाठी आम्हाला पोलीस कोठडी देण्यात यावी असं जे आहे पोलिसांकडून जे आहे सांगण्यात आलेलं होतं। सरकारी वकिलांनी यासंदर्भात युक्तिवाद केलेला होता। धर्मराज कश्यप यांचं वय जे आहे ते आधार कार्डमध्ये 21 आहे असं सांगितलेलं आहे आणि धर्मराज कश्यप याच्या वयाबद्दल संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे आणि याबद्दलची चौकशी करण्यासाठी पोलिसांना वेळ देण्यात आलेला आहे। यासह चौथा आरोपी याचं नाव देखील समोर आलेलं आहे, अर्थातच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 4 जण होती अशी प्राथमिक माहिती समोर येते, त्यापैकी 3 दोघांना अटक करण्यात आली। यासह एक आरोपी फरार आहे, मात्र मास्टर माइंड असणारा चौथा आरोपी याने हत्यार पुरवल्याचा संशय व्यक्त केला जातोय। हा आरोपी नेमका कोण आहे याचं नाव समोर आलेलं आहे।
आहे मोहम्मद झीशान असं नाव या जे आहे आरोपीचं प्रथमदर्शनी समोर आलेलं आहे। कोर्टामध्ये आज युक्तिवादादरम्यान ही माहिती समोर आलेली आहे। यासह आरोपी गुरमेल सिंह हा 21 जो आहे वर्षाचा आहे आणि यामुळे पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आलेली आहे। धर्मराज कश्यप याच्या वयाबद्दल संभ्रमावस्था आहे, मात्र आपण पाहिलं तर गुरमेल सिंह याचं वय 21 असल्यामुळे त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 21 ऑक्टोबर पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणाचे नेमके कनेक्शन काय असतील, आज कोर्टामध्ये नेमकं काय झालं, आपण सध्या कोर्टाच्या बाहेर आहोत, याबद्दलचं आपण डिटेलिंग आता जे आहे रिपोर्ट सादर केलेला होता। एकंदरीतच शनिवारी घडलेल्या या घटनेचे पडसाद अद्यापही राजकीय वर्तुळामध्ये उमटत आहेत। नेमकं कोण आहे या हत्याकांडामागे याचे विविध कयास बांधले जात असतानाच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली तर असं झालेलं हे प्रकरण तर नाहीये ना असा देखील संशय बळावतोय। यासह मुंबईमध्ये सुरू असणारा SRA प्रकल्प याबद्दल देखील जे आहे जिशान सिद्दीकी असेल यांचे वडील बाबा सिद्दीकी यामध्ये इन्वॉल्व आहेत का किंवा या अनुषंगाने देखील पोलीस तपास करतायत, अनेक अंदाज याबद्दल बांधले जात असताना आता नेमकं या संदर्भात पुढे पोलीस तपासामध्ये काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये आणखी एक संशय बळावतो, तो म्हणजे आगामी विधानसभा निवडणुका। यासह अजित पवार असतील, शरद पवार असतील, राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झालेली होती। आज आपण मुंबईमधील किला कोर्टाबाहेर उभे आहोत। या ठिकाणी काही वेळापूर्वी सुनावणी प्रक्रिया पार पडली, दोघही आरोपींना या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं आणि कसून जी आहे चौकशी त्यांची झाल्यानंतर कोर्टामध्ये नेमकं काय घडलं होतं याबद्दलची आपण डिटेल सांगितलेली होती। एकंदरीतच आपण पाहिलं तर कुर्ल्यामध्ये हे आरोपी राहत होते, 15,000 भाडं देत होते आणि इतकंच काय तर आपण याबद्दल आणखी जर पाहिलं तर 50,000 डिपॉझिट त्यांनी दिलेलं होतं। कुर्ल्यामध्येच हे प्लॅनिंग करण्यात आलेलं होतं का, असे अनेक प्रश्न सध्याच्या घडीला तरी उपस्थित राहतात। यासह यामागचा नेमका मास्टर माइंड कोण आहे हे देखील शोधणं तितकंच गरजेचं आहे। अशातच एक बातमी होते बिश्नोई गँग संदर्भात, बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली आहे अशी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतीये, मात्र अधिकृतपणे पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाहीये। त्या अनुषंगाने देखील पोलीस तपास करतायत, मात्र आता कोर्टामध्ये झालेला युक्तिवाद असेल त्यावेळेस 28 जिवंत काडतुसे सापडलेली होती। यासह धर्मराज सिंह याला पोलिसांनी 21 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोर्टाने जे आहे पोलीस कोठडी सुनावलेली आहे। यासह कर्नल म्हणून जो आहे त्याला देखील जे आहे त्याच्या वयाच्या बद्दल संभ्रमावस्था निर्माण झाल्यामुळे पुढील चौकशी पोलीस करतायत। आता याबद्दलच्या नेमक्या काय काय घडामोडी समोर येत आहेत, काय अपडेट दिले जात आहेत हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। नेमकं काय घडलं होतं शनिवारी रात्री याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया। बाबा सिद्दीकी हे वांद्रे पूर्व येथील आपला मुलगा जिशान सिद्दीकी याच्या कार्यालयामध्ये गेले होते 8:30 दरम्यान शनिवारी। तिथून परतताना कारमध्ये जे आहे त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जे आहे फटाके फोडण्यात आले आणि त्या दरम्यानच गोळीबार झालेला होता। एकूण 6 राऊंड फायर केलेल्या होत्या, त्यापैकी 2 गोळ्या ह्या बाबा सिद्दीकी यांच्यावर थेट लागलेल्या होत्या। यानंतर लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले, मात्र त्यांना उपचार घेऊन जाण्यात आलेलं होतं, मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता। अनेक बातम्या आता याबद्दलच्या समोर येत आहेत, नेमकं हे कनेक्शन काय असणार आहे, या हत्येमागचा मास्टर माइंड नेमकं कोण आहे या अनुषंगाने पोलीस तपास करतायत। यासाठी त्यांनी 10 पोलीस पथकं तयार करण्यात केलेली आहे आणि वेगवेगळ्या दिशेने याची जी आहे सखोल चौकशी केली जाते, वेगवेगळ्या जे आहे ठिकाणी ती रवाना करण्यात आलेली आहे। यासह नेमकी घटना काय घडली पोलिसांकडून याची अधिकृत देखील माहिती देण्यात येणार आहे। पत्रकार परिषद याबद्दल घेतली जाणार आहे, नेमकं पोलीस याबद्दल काय म्हणतायत, त्यांच्याकडून अधिकृतपणे काय माहिती समोर येते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। याबद्दलची आणखी डिटेल किंवा सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल, वाचायची असेल, तर यासाठी तुम्ही लोकमत मुंबईला नक्कीच फॉलो करा।